डबल पाशाला फेकायची. खरं सांगू मी इथून जाऊच नाही असं वाटत. मग इथे राहायचं कुठं? माझ्याकडे. पण किती दिवस? रिश्मा तो मुक्काम का दिवस रात्रीच्या मापाना थोडाच मोजायचा असतो. रिश्मा काय पाहतेस? ताजमहाल. इथे? हो तिथं ती जागा. ताजमहाल बांधला जातो तो तिथं डोळ्यात. तू कसा? ज्यावेळी दोन माणसं जवळ येतात खूप खूप बोलायचं असतं म्हणून अबोल होतात आणि आपली ताटं तुटवेल म्हणून उगाच घेतात. समजलं समजलं रिश्मा. तुम्हाला जिंकलंस रिश्मा. तू उद्या जाणार पण तुम्हाला विसरणार तर नाहीस ना? तुम्हाला शक्यच नाही. अहो मरणाच्या झोपेत जरी असले तरी स्वप्न पडेल ते तुमचं माझ्यासाठी ताजमहल बांधत असल्यास. रिश्मा माझे काम करशील काय? उद्या तू मुंबईला गेल्यावर मावशीला भेट आणि तिला सांग की मी लवकरच घरी येणार आहे. बर सांगेन. चला जाऊया. कुणाचा फोटो हा? आई अगं सांग ना. आई हेच तर कॅप्टन साहेब. त्यांचं प्रेम आहे माझ्यावर आणि माझंही आहे. आई त्यांनी मला लग्नासाठी मागणी घातली. खरं मोठी भाग्याची कोर माझी. आता ठेवायला पाहिजेस हे. तू आता प्रतिष्ठित घराण्यात जाणार आहे. त्या घरात हे चाळ शोभणार नाहीत बाळ. नाही आई या चाळांना माझ्या आयुष्यात खूप महत्व आहे. हे चाळ होते म्हणून तर ते माझ्या जीवनात आले. आई हे माझ्या देवघरातील देव आहेत हे. आई आई तुझी संमती आहे या लग्नाला? आहे बरं. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. बाय तुझी निवड कधी चुकायची? आई